आम्हाला प्रमाणपत्रासाठी जे भटकावं लागतं उतारी शोधताना, तर आमचं पण कमी होईल याबरोबर. एका याच्यात दोन कामं हवे. राहिला विषय सरसकट देण्याला विरोध 100% आहे. जे सिद्ध होतील आणि सिद्ध करून त्यांना देण्यासाठी कोणाचीच अडचण नाही. सिद्ध करा, घेऊन जा. एक आता शंभूराजे एक बोलतात एकाच मंत्रिमंडळातले, आणि भुजबळ साहेब दुसरे बोलतात, ती त्यांची भूमिका मांडतात, दुसरे बोलतात. म्हणजे माजी न्यायमूर्तीला पाठवून त्यांच्यावर विश्वास आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे का? सरकारने विश्वास गमावला होता म्हणून त्यांना मध्यस्थी करायची गरज होती काय? नाही, सरसकट देण्याला माझा पूर्वी विरोध होता आणि आत्ताही आहे. ज्यांना आणि मला तर कुणी पलीकडे जाऊन सांगतो, शिंदे समितीने कुणबी नोंदींचा प्रमाणपत्र कुणबी नोंदी शोधण्याचं काम केलं आहे. त्याबरोबरच ओबीसीच्या सर्व जातीच्या नोंदी शोधाव्यात आणि त्या संदर्भातली श्वेतपत्रिका जाहीर करावी. तुम्ही कुणबी समाजाच्या नोंदी शोधत असताना, आज इतर समाजांना ओबीसीचं प्रमाणपत्र घेत असताना त्यांना सर्व लाभापासून वंचित राहावं लागतं, कारण वेळेवर त्यांना ते पुरावे मिळत नाही. 67 पुरावे मागतात आणि पुरावे न मिळाल्यामुळं नोकरीपासून वंचित राहावं लागतं. ज्यांना लाभात जे काही लाभ मिळतं त्या लाभापासून या ओबीसी समाजाला वंचित राहावं लागतं. मग तुम्ही जर 1,82,00,000 नोंदी शोधताय तर अख्ख्या नोंदी शोधा, त्यातील श्वेतपत्रिका जाहीर करा, प्रसिद्ध करा, काढा आणि त्यातून सांगा की या जाती या ओबीसीच्या नोंदी सापडलेल्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि या जाती ओबीसीच्या आहेत. प्रसिद्ध एक मी पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्र्यांना, मागणी केली आहे की हे तुम्ही याच्यावर श्वेतपत्रिका काढा म्हणून. म्हणजे आमचाही त्रास कमी होईल ओबीसीचा. आम्हालाही प्रमाणपत्रासाठी जे भटकावं लागतं उतारी शोधताना, तर आमचं पण कमी होईल याबरोबर. एका याच्यात दोन कामं हवे. राहिला विषय सरसकट देण्याला विरोध 100% आहे. नाही, म्हणूनच सरकारने सरकारच्या मुखियांनी सांगितलं, सरकारच्या कॅप्टननी उपकॅप्टननी दोघांनी मिळून ही एकदा स्पष्टता आणली पाहिजे. आंदोलन संपलं, आता तुम्हाला हे वाद विरोध वाढणार नाही असा तोडगा काढला पाहिजे. आणि तो तोडगा कोण काढू शकतो? सरकारच काढलं पाहिजे. मराठा समाजाला देण्याला विरोध आहे का? नाही. तुम्ही आमची तर भूमिका काँग्रेसची 2013 होती. राणे समिती कोणी नियुक्त केली? त्यावेळेस ठीक आहे, बापटांनी ते मान्य केलं नाही. त्यानंतर गायकवाड आले, गायकवाडांचा अहवाल तुम्हाला माहीत आहे त्यावेळेस काय झालं. कोर्टांनी ते नाकारलं, अक्षरशः फेकून दिलं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं हे बघा, कुठलाही कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी तुम्हाला मागास ठरवायचं असेल तर त्याची एक पद्धत आहे, त्याच्या त्या पद्धतीतून त्याला जावं लागेल. तो शैक्षणिक सामाजिक या दृष्टीनं तो वीक आहे का, तो मागास ठरतो का, हे सिद्ध करावं लागेल. जे सिद्ध होतील आणि सिद्ध करून त्यांना देण्यासाठी कोणाचीच अडचण नाही. सिद्ध करा, घेऊन जा, पण वाद नको ना. हे करा लवकरात लवकर, सरकारने केलं पाहिजे. सरकारने भूमिका मांडावी की आम्ही हे करून घेऊ नव्यानं करायचं असेल तर. पण तुम्ही वाद वाढवताय, दोन समाजामध्ये दुही निर्माण करताय, हे सरकार म्हणून आजची भूमिका दिसते आम्हाला. मंत्री म्हणून जर असेल तर सरकारची भूमिका आहे असं मी समजतो. एक आता शंभूराजे एक बोलतात एकाच मंत्रिमंडळातले, आणि भुजबळ साहेब दुसरे बोलतात, ती त्यांची भूमिका मांडतात, दुसरे बोलतात. म्हणजे हे संपूर्ण परिस्थितीमध्ये सरकारने दोन समाजातील तेढ संपवावी आणि तोडगा काढावा, या महाराष्ट्राला अस्थिर होत्या म्हणजे या परिस्थितीतून बाहेर काढावं अशी आमची मागणी. एकच प्रश्नाचं उत्तर, न्यायमूर्ती म्हणून निवृत्त सुदेत त्यांनी जायची गरज नव्हती हे माझं स्पष्टपणे म्हणणं आहे. तुम्ही तुमचे प्रतिनिधी पाठवून चर्चा करायला पाहिजे. तुमच्यावर विश्वास नाही आणि न्यायमूर्तीवर माजी न्यायमूर्तीला पाठवून त्यांच्यावर विश्वास आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे का? सरकारने विश्वास गमावला होता म्हणून त्यांना मध्यस्थी करायची गरज होती काय? न्यायमूर्तींना जायची काय गरज होती, पाठवायची काय गरज होती? तुम्ही जायला पाहिजे होता, मुख्यमंत्री जायला पाहिजेत, उपमुख्यमंत्री जायला पाहिजेत. हे आम्ही पहिल्यांदाच आम्ही इतक्या वर्षामध्ये पाहिलं आहे की असं कोणी माजी न्यायमूर्तीला पाठवून मध्यस्थी करायला सांगतात. नाही, ती आता कल्पना फडणवीसांची होती की शिंदेंची होती की अजितदादांची होती ते स्पष्ट करतील.